नमस्कार हॉट टॉपिकमध्ये मी नितीन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आर डब्ल्यू प्रस्तुत हॉट टॉपिकमध्ये मी आम्ही तुमच्यासाठी आणतो आहोत राज्यात किंवा देशात चाललेल्या नवीन गरमागरम मुद्द्यांचा एक विषय माझ्यासोबत आज एक असं व्यक्तिमत्त्व आहे त्यांना राजकारणी म्हणू नका शैक्षणिक क्षेत्रातलं मातब्बर म्हणू नका की समाजकारणातला धुरींदर म्हणू नका प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारं एक असं नागपुरातलं विदर्भातलं किंवा महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व म्हणावं की जे सध्या राज्यभरसुद्धा गाजत आहे होय डॉक्टर बबनराव तायवाडे आज माझ्यासोबत आहेत नमस्कार बबनराव तायवाडे सध्या ओबीसीचा जो मुद्दा संपूर्ण राज्यभर गाजतो आहे त्या ओबीसीच्या मुद्द्याला धरून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अत्यंत संयमी सुस्वभावी आणि संवेदनशील मानणाऱ्या बबनरावांनी नुकताच राज्य मागासवर्गीय आयोगाच्या पदाचा राजीनामा देऊन टाकला बबनराव एवढे का चिडले आहेत आणि काय आहे ओबीसीचा मुद्दा नेमकं हेच आपण आज या चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत मला सगळ्यात सुरुवातीला राज्यामध्ये सध्या गाजलेला जो मुद्दा, मुद्दा आहे गाजणारा ओबीसीचा मुद्दा आहे ज्यासाठी आपला लढा सुरू आहे नेमकी काय मागणी आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या हे बघा की राष्ट्रीय ओबीसी महासंघ अनेक वर्षापासून ओबीसीचे जे संविधानिक अधिकार आहेत ते अबाधित राहावे याच्याकरता सातत्याने संघर्ष करीत आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारने महाआघाडी सरकारने मला राज्य मागासवर्गीय आयोगावर काम करण्याची संधी दिली मी प्रयत्न केला परंतु सध्या एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आतापर्यंत या ओबीसींना संपूर्ण देशामध्ये सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण मिळत होतं पण चार मार्च दोन हजार एकवीसला मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन सांगितलं की हे सत्तावीस टक्के आरक्षण देता येणार नाही आरक्षण रद्द नाही केलं सत्तावीस टक्के देता येणार नाही हे आरक्षण देताना एस सी एस टी आणि ओ बी सी मिळून पन्नास टक्क्याच्या वर जाता कामा नाही ज्या संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी आणि टीने आरक्षण दिले जाते त्याच्यामध्ये जा अशी तरतूद आहे की एस सी संवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात एस टी संख्येला लोकसंख्येच्या प्रमाणात आता या दोघांची लोकसंख्या ज्या ज्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकांच्यामध्ये पंचवीस टक्क्याच्या वर जाते नॅचरली तिथे आमचं आरक्षण कमी होणार आहे आणि म्हणून आत्ता हे काम मी ज्या राज्यमागासवर बोललो त्यालाच डेडिकेटेड कमिशन म्हणून महाराष्ट्र सरकारने नेमलं होतं आणि हे काम ते आयोगाकडे दिलं होतं पण त्याचा पूर्ण अभ्यास केल्यावरती माझ्या लक्षात आलं की आपण मागासवर्गीय आयोगाने कितीही सुंदर काम केलं राज्य सरकारच्या मनामध्ये किती असलं तरी ओबीसीला याच्यापुढे सत्तावीस टक्के आरक्षण मिळणार नाही आणि म्हणून एकीकडे संविधानिक अधिकारासाठी भांडायचा आमचं सत्तावीस टक्के आरक्षण अबाधित राहिलं यासाठी भांडायचं बाहेर राहून आणि तिथे राहून न्याय नाही द्यायचा तर उद्या मला समाजाने माफ केलं नसतं आणि म्हणून हा जो विषय आहे हा विषय फक्त केंद्र सरकार सॉल्व्ह करू शकते की संविधानाच्या ज्या कलम दोनशे त्रेचाळीस डी आणि टीने आम्हाला हे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून अमेंडमेंट करून तो अधिकार राज्य सरकारकडे देण्याच्याऐवजी सरसळ सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला देण्यात येईल पन्नास टक्क्याची सर्वोच्च न्यायालयाने जे ब्याण्णवपासून अड घातली ती रद्द केली आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची दात नाही जनगणना केली तरच या देशातल्या साठ टक्के ओबीसींना मिळणारं सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण कायम राहू शकते आणि म्हणून इकडे ही मागणी घ्यायची तिथं तो न्याय द्यायचा नाही आणि हे माझ्या नैतिकतेला पटलं नाही म्हणून नैतिकतेच्या आधारावरती मी राज्य आज राजीनामा दिला आपण असं म्हणता की महा महाविकास आघाडीनं तुम्हाला संधी दिली या आयोगावर येण्यासाठी म्हणून आणि आपला लढा ओबीसींसाठी सुरू आहे तुम्हाला काय वाटतं मग इच्छाशक्ती कोणाची कमी आहे केंद्र सर सरकारची की राज्य सरकारची नाही नाही बा दोघांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत आता नुकतंच काल परवा राज्य सरकारने ऑर्डिनन्स तयार केला तो ऑर्डिनन्स काल दिवसभर चर्चेत राहिला मी कालच एका टी व्हीला मुलाखत देताना किंवा बाईट देताना म्हटलं होतं की बा हे दोघांमध्ये मतभेद आहे मतभेद आहे याची चर्चा होण्यापेक्षा राज्य सरकार आणि राज्यपाल ऑफिस दोघांनी एकत्रित बसून काय त्रुटी आहे तुम्ही सांगा आम्ही दुरुस्त करतो अशा प्रकारची भूमिका दोन्ही लोकांनी घ्यावी आणि लगेच तिथे तो सही करावी राज्यपालांनी अशी भूमिका मी काल मांडली होती योगाय कसा बघा की तुमच्या स्टुडिओमध्ये पाय ठेवला आणि बातमी व्हायसाला मिळाली की आमच्या ओबीसी आरक्षणाच्या याच्यावरती सही झाली राज्यपालांची म्हणजे रा पण राज्यपालांनी सही केली तो उद्या लागूही होईल सुप्रीम कोर्टात टिकेली पण आम्हाला सत्तावीस टक्के मिळणार नाही आम्हाला कुठे दहा टक्के मिळेल कुठे बारा टक्के मिळेल कुठे पंधरा टक्के मिळेल कुठे आम्हाला पाहिजे सत्तावीस टक्के आणि म्हणून ह्या तात्पुरता रिलीफ झाला म्हणजे राज्य सरकारने ऑर्डिनन्स काढला सुदैवाने तो जर सर्वोच्च न्यायालयात टिकला तर हा आम्हाला तात्पुरता रिलीफ मिळेल पण सत्तावीस टक्के मिळणार नाही सत्तावीस टक्के जर द्यायचं असेल तर ते फक्त केंद्र सरकार देऊ शकते आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनी ऑर्डिनन्स टाकला तो टिकला तर त्यांचं अभिनंदन म्हणजे पूर्ण देण्यापेक्षा थोडंसं मिळणार आहे पण आम्हाला थोडंसं नको मला पूर्ण सत्तावीस टक्के पाहिजे म्हणून मी राजीनामा मुद्दा आपण उपस्थित केला केंद्रा केंद्राने आजच साठ मानांचा एक अफिडेव्हिट कोर्टामध्ये आज दाखल केलेला आहे त्या इम्पेरिकल डाटा हा जो विषय आहे मला सांगा बबनरावजी की इम्पेरिकल डाटा हा नेमका काही लोकांपुरता समजण्यापुरता विषय आहे नेमका विषय काय आहे बघा इम्पेरिकल डाटा म्हणजे काय ज्याला मराठीमध्ये फार चांगला शिकदा आहे अनुभवजन्य माहिती आहे इम्पेरिकल डाटा म्हणजे काय करायचं होतं राज्य मागासवर्गीय आयोगाला सुद्धा की एक समजा पर्टिक्युलर ग्रामपंचायत आहे किंवा महानगरपालिका आहे जिल्हा प तिथे एकूण लोक जी आपल्याकडे यादी तयार आहे मतदार यादी त्याच्यामध्ये एस सी किती आहे ठरलेला आहे एस टी किती आहे ठरलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसी किती आहे ती आकडेवारी घ्यायची आणि त्यांचा मागासले पण सिद्ध करून मग सुप्रीम कोर्टाला दाखवायचं तर पाहिजे पण हे करत असताना शेवटी चार्ट जे सुप्रीम कोर्टाने शेवटच्या तीन नंबरची अट फार बेकार टाकली की एकूण आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जाता कामा नाही म्हणजे किती आम्ही इम्पेरिकल डाटा गोळा केला कमिशननी म्हणा किंवा राज्य सरकारनी पण तरी पण त्या पन्नास टक्क्याच्या मर्यादेमुळे आम्हाला आतापर्यंत मिळत असलेलं सत्तावीस टक्के आरक्षण मिळणार नाही आणि म्हणून आम्हाला जर सत्तावीस टक्के पाहिजे आहे तर तुमच्या माध्यमातून सुद्धा मी केंद्र सरकारला विनंती करतो की केंद्र सरकारनी पुढाकार घ्यावा आणि या देशात हा कारण हा निर्णय फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे संपूर्ण देशापुरता आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी या देशातल्या साठ टक्के न्याय द्यायचा असेल तर कृपा करून संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी आणि टीच्या सबसेक्शन सहामध्ये सुधारणा करावी पन्नास ती सर्वोच्च न्यायालयानं घातलेली आरक्षणाची मर्यादा रद्द करावी आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये जात नाही आहे जनगणनाकडून जे कारण प्रत्येक वेळेस काय होते आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो हायकोर्टात गेलो सरकारचं एकच उत्तर असते यांची किती लोकसंख्या आम्हाला माहीत नाही अरे बाबा ते एकदा करून टाका ना आणि आता देशातल्या संपूर्ण कानाकोपऱ्यातनं ती मागणी होते आता तुम्हाला माहीत असेल मध्यंतरी जेव्हा एकशे सत्तावीसवी घटनादुरुस्ती झाली त्या घटनादुरुस्तीच्या वेळेस लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा होताना सर्व विरोधी पक्षांनी म्हणजे घटनादुरुस्तीचं स्वागत केलं मंजुरी दिली पण त्याच वेळेस प्रत्येकाने सांगितलं की नुसती ही घटनादुरुस्ती होणार नाही तर जोपर्यंत या देशातील ओबीसीची जातणी या जनगणना होत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने घातलेली पन्नास टक्क्याची अट तुम्ही रद्द करत नाही तोपर्यंत या घटनादुरुस्तीला काही अर्थ राहणार नाही मग आता जेव्हा सर्वच विरोधी पक्ष एका आवाजाने बोलत आहे सर्व ओबीसी संघटना देशातल्या अनेक वर्षापासून जातीय जनगणनेची मागणी करतेय तर केंद्र सरकारने ते सर्वांचं ऐकावं आणि जनगणनेमध्ये ओबीसी तोच विषय पुन्हा इच्छाशक्तीचा मी जसं तुम्हालाही वाटतं व्हावं भाजपच्या लोकांनाही सुद्धा वाटतं काँग्रेसलाही वाटलं सगळ्यांनाच वाटतं मग घोडा फक्त इच्छाशक्ती किंवा पुढाकार कोण होईल किंवा श्रेय कोणाला मिळेल ही श्रेयवादाची लढाई असं वाटतं नाही नाही इथे श्रेयवादाची लढाई नाही आहे कुठेतरी राजकीय पक्षांची म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की मग अशी इच्छाशक्ती आता मला सांगा आम्ही ही ती चाळीस पन्नास वर्षापासून ही सातत्याने मागणी पूर्ण देशात नव्हता दो काही असो दोन हजार अकरामध्ये तत्कालीन सरकारने कुठली तरी जनगणना केली होती पण नंतर बा त्याच्यामध्ये आठ कोटी चुका आहे नऊ कोटी चुका आहे त्याच्यामुळे ते आकडेवारी काही प्रसिद्ध केली नाही दोन हजार अठरामध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह साहेब यांनी आमच्या सर्वाच्या मागण्या विचारात घेता जाहीर केलं होतं सार्वजनिकरित्या जाहीर केलं होतं की दोन हजार एकवीसमध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसींची चाचणी आहे जनगणना करणार सर्व ओबीसी वर्ग भारतातला खूच झाला की आता हे आपली जनगणना करणार आपली एवढ्या दिवसाची अनेक वर्षापासून जी प्रलंबित मागणी आता पूर्ण होणार आणि म्हणून एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ओबीसी लोकांनी त्यांना सत्तेवर घेतलं कारण दुसरे सरकार करत नव्हते यांनी आम्हाला असू गृहमंत्र्यावर कोण विश्वास नाही ठेवणार पण शेवटी काय झालं एकोणीसला सरकार बसल्याबरोबर यांच्याच सरकारचे मंत्री आता म्हणतात की आम्ही ते करणार नाही हा ओबीसी समाजासाठी धोका आहे समाजासोबत केलेला धोका आहे आणि म्हणून अजूनही वेळ आहे वे अजून जनगणनेला सुरुवात व्हायची आपल्या माध्यमातून मी अजूनही केंद्र सरकारला विनंती करील की साहेब सर्वांच ओबीसी या साठ टक्के ओबीसीची जी, जी मागणी आहे की आमची जातनी आहे जनगणना करा ती जनगणना आपण एकवीसमध्ये करावी आणि पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द करा दोनशे त्रेश डीएनई टीमध्ये सुधारणा करून या देशातल्या साठ टक्के ओबीसीना न्याय द्या राज्यपालांची स्वाक्षरी झाली असं तुम्ही मला सांगितलं तुमच्या आंदोलनाची धार आहे ती थोडी बोथट होईल नाही 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 हे बघा मी सांगितलं दोन विषय वेगळे आहे राज्यपालांची सही झाली हा अध्यादेश जर समजा सर्वोच्च कारण तो सर्वोच्च न्यायालयात घेऊन जावं लागेल सर्वोच्च न्यायालयाने ॲक्सेप्ट जरी केल्या तरी आमचं आरक्षण मी सांगितलं ना आतापर्यंत चौऱ्याण्णवपासून आत्तापर्यंत जे सत्तावीस टक्के मिळत होते ते मिळणार नाही कुठे दहा टक्के कुठे बारा टक्के पंधरा आम्हाला पाहिजे सत्तावीस आणि मग आमचं सत्तावीस टक्के जे एवढ्या दिवसापासून मिळून राहिलेला मागच्या सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता वर्षापासून ते अबाधित ठेवावं ही केंद्र सरकारकडे आम्ही विनंती करतो आमचं आंदोलन कायम राहील कायम राहील आंदोलन कायम राहील कारण शेवटी आंदोलन केल्याशिवाय कुठलंही सरकार लक्ष देत नाही जेव्हा आपलं एखादं हे होते आणि माणूस रडतो समाज रडतो जेव्हा समाज रडतो तेव्हा राजकारणी लक्ष देते समाज जोपर्यंत रडत नाही राजकारणी लक्ष देत नाही म्हणजे रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाहिजे आई सुद्धा दूध पाहिजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नेतृत्व बबनराव आपण करतात महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलनाची सुरुवात केलेली आहे पण हे भारताच्या पातळीवर म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आपण आहात तर कशा पद्धतीने आपलं नियोजन आहे राष्ट्रीय पातळीवर आंदोलन हे बघा आम्ही राष्ट्रीय पातळीवर केलेलं आहे जेव्हा आम्ही राष्ट्रीय पातळीवर जायचं हे ठरवलं पहिलं अधिवेशन मी दोन हजार सोळाला नागपुरात घेतलं तिथे आमच्या काही मागण्या मंजूर झाल्या दुसरं लगेच आम्ही दिल्लीला घेतलं अधिवेशन दिल्लीला काही मागण्या मंजूर झाल्या एन सी बी सीला शेड्यूल झाला सहा लाखाहून आठ लाख रुपये झाले तिथून आम्ही मुंबईला गेलो मुंबईला सर्व पक्षाच्या नेत्यांना एका डायसवर मी बोललो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या डायसवर होते बावनकुळे साहेब परिणय फुके अशोकराव चव्हाण माणिकराव ठाकरे विजयजी वडेट्टीवार दयदत्त क्षीरसागर छगनजीव ए बा लगेच आम्ही हैदराबादला गेलो दुसऱ्या वर्षी तिथे मागण्या मांडल्या नॅशनल लेवलच्या दोन वर्षापासून हो कोरोना असल्यामुळे आम्हाला ऑनलाईन अधिवेशन घ्यावं लागलं म्हणजे आधीपासून आम्ही देश पातळीवरती जातो आहे आणि केंद्राचे पण प्रश्न मांडतो आणि त्या त्या राज्यातल्या ओबीसीचे पण प्रश्न मांडतो कारण प्रत्येक राज्यात राज्याचे प्रश्न वेगळे आहे आणि केंद्राचे प्रश्न वेगळे आहे तर या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय प्रश्न पण मांडते आणि राज्याचे प्रश्न पण मांडते आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाने मला आपल्याला सांगताना आनंद वाटतो की सातत्याने दरवर्षी दोन तीन दोन तीन प्रश्न हे केंद्रस्तरावरती आणि राज्यस्तरावरती सुटत आहे आता नुकतंच मागच्या महिन्यामध्ये अनेक वर्षापासून ऑल इंडिया कोट्यामध्ये जे ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळत नव्हतं ते या वर्षीपासून ते मिळायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आ आदिवासी आठ जिल्ह्याचं मागच्या वीस वर्षापासून आरक्षण कमी झालं होतं परवाच्याच कॅबिनमध्ये जो निर्णय जाऊन ते पूर्ववत करण्याचा ठरलेला आहे आरक्षणासाठी तुम्ही लढताय थोडक्यात मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचार की महाराष्ट्र शासनानं महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसीसाठी काही वेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत महाज्योतीमध्ये आपण स्वतः संचालक आहात महाज्योतीचे महाज्योती काय सांगाल या आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवातीपासून मागणी होती की बार्टी आणि सारथीच्या दर म्हणजे सारथीचं नंतर आपण बार्टीच्या दरावर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षण व प्रशिक्षण संस्था काढावी सरकारने ते मान्य केली आणि महाज्योतीची स्थापना झाली एक सप्टेंबर दोन हजार वीसपासून खरं त्या महाज्योतीच्या कामाला सुरुवात झाली आणि मला सांगताना आनंद होतो की या विदिन अ वन इयर स्पॅन पिरियड आमच्या दोन योजना ऑलरेडी सुरू आहे की जे गरीब पूर्व दहावा वर्ग पास होतात आणि ज्यांना इंजिनियर किंवा मेडिकल व्हायची इच्छा आहे त्यांच्याकरता जे डबल ई आणि नीटचं प्रशिक्षण आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना टॅप देतो आम्ही सर्व देतो या एकवीस तेवीस ही दोन वर्ष जे बॅच आहे याचा शे से, शेवटचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑक्टोबर आम्ही ठरवलेली आहे दुसरा मागच्या वर्षी आम्ही दहा हजार विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं प्रशिक्षण दिलं त्याच्यातनं काही पोरं सिलेक्ट होतील आत या व्यतिरिक्त आता ज्या नवीन योजना आहे आम्ही एक हजार पोरांना यू पी एस सी आणि दोन हजार पोरांना एम पी एस सीचं प्रशिक्षण या एक महिन्यामध्ये सुरू होणार आहे जे पोरं पी एच डी करतात एम फिल करतात अशा पी एच डीच्या पाचशे पोरांना फेलोशिप देणार आहोत एम फिलच्या दोनशे पोरांना फेलोशिप आम्ही देणार आहोत दोनशे पोरांना सी ए करायची आणि शंभर पोरांना सी एस करायची प्रशिक्षण योजना आमच्या हातामध्ये आहे चाळीस हजार पोरांना स्किल एज्युकेशन द्यायचं कौशल्य शिक प्रशिक्षण ट्रेनिंग आणि त्याच्या माध्यमातून त्यांना नोकरी मिळवून द्यायची नुसतं प्रशिक्षण नाही प्रशिक्षण आणि ना नोकरी दोन्ही असा चाळीस हजार पोरांचा तो प्रोजेक्ट आमच्याकडे आहे वीस पोरांना पायलट करायची योजना आहे त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांकरता तेलबियाचा प्रोजेक्ट आम्ही हातामध्ये घेतो आहे की त्यांना तेलबिया हे करून मग तेल प्रोसेसिंग करून तेल विकून त्यांना फायदा मिळवून द्यायचा काही महिलांना ग्रामीण भागातल्या महिलांना ब्रँडेड शर्ट शिवायचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडं शिवून घेऊन विकायचं त्यांना पैसे द्यायचे आपलं ज्याला आपण म्हणतो कोणती पैठणी साडी पैठणी साडीचा सुद्धा प्रोजेक्ट आम्ही आणतो आहे अशा प्रकारे चांगले चांगले उपक्रम या महाजुतीच्या माध्यमातून ओबीसी समाजाकडे ओबीसी समाजाला पुन्हा एकदा बळ देण्यासाठी म्हणून महाजुती काम करत आहे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या जनसंख्या असलेल्या ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा जणू काही पणच डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी घेतलेला आहे आर एम डब्ल्यू प्रस्तुत हॉट मध्ये बबनराव आपण आलात आणि आपण आम्हाला वेळ दिलात आणि या विषयावर विस्तृत चर्चा केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आहोत धन्यवाद धन्यवाद हॉट टॉपिकमध्ये सुद्धा देखील अशाच प्रकारचे वेगवेगळे गरम मुद्दे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तुम्ही फक्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा नमस्कार